नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कार्यसम्राट नगरसेवक कुणाल पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला. पेवर ब्लॉक, पाण्याची लाईन या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे पिसवली येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. येथील नागरिकांनी याबाबत नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानित त्यांचे कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. समस्या, रस्त्याची समस्या, गटराची समस्या आम्ही सगळी पूर्ण करू, ते आज त्यांनी शब्द पाळलेले. 75% सगळी कामं झालेली आहेत त्यांची. आता फक्त 25% राहिलेले आहेत, ते पण आता करतील पूर्ण. आम्हाला त्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं, आम्ही पण त्यांना सहकार्य भरपूर करू. मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद. पाण्याचा टाइम टेबल ठेवा, उन्हाळ्या पावसाळ्या असंच पाणी हवा, तकलीफ नाही व्हावा. रस्त्याला लाईटी बिटी व्यवस्थित, रोड बीट व्यवस्थित करा. बस कुणाल सेटलाच आम्ही सहकार्य करतोच, आम्ही कुठं नाही म्हणतो. आज आपलं 6 डिसेंबर, म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज आम्ही एक छोटासा कार्यक्रमानिमित्त एक मोठी विचार, त्यांचे विचार कुठेतरी आम्ही आचरणात आणण्यासाठी हा जो आज त्यांनी एक संदेशसुद्धा दिला होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याचबरोबर असा महान नेताच आपला जो आपले सर्वांचे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज महापरिनिर्वाण जो आज दिनानिमित्त त्यांचं आज नागरिकांना मी एक संदेश देण्यासाठी त्यांनी जो संदेश दिला होता, तसंच आज एक छोट्यासा कार्याचं उद्घाटन त्यानिमित्तानं मी ठेवलं. पायवाटीचं माझ्या सर्व नागरिकांना मी व गटर पायवाटं पाणी इतर अशा समस्या इलेक्शनच्या वेळेस मी त्यांना शब्द दिला होता, तो आज मी त्यांना पूर्ण केला असंच म्हणेन. आणि आजपासून जी कामं जी झाल्यात, अनेक आज 3 वर्ष झाले महापालिकेमधनं मला निवडून देऊन जनतेने, आज मी नक्कीच सांगू इच्छितो की मॅडमनी मगाशी सांगितलंच तुम्हाला की 75% कामं झाल्यात. मी तर असं म्हणेन 100% कामं आता आजपर्यंत होणार, आणि याच्या पुढेसुद्धा अजून जी कामं असणार जनतेची मी 100% करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.